आय थिंक खूपच, म्हणजे त्याच्याकडे एखादा शॉट कसा लावायचा, इथे बरेच कॅमेरामन आहे, समीर आहे, तुम्हाला माहिती आहे, एखादा शॉट कसा लावायचा, त्याचे आशुषच्या डोक्यामध्ये कदाचित 5 वेगळे अँगल असतील. तर मला ते प्रेशर होतं की की कसं पहिल्या दिवशी कसं काय हे सगळं होणार आहे की, तर पण ह्या माणसाने म्हणजे ही आता आधी मी आशुतोष सर म्हणायचो, आतिशोष जी म्हणायचं, आता त्यांनी इतकं कम्फर्टेबल केलं की मी ह्या माणसाने बोलू शकतो. या दिग्गजांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं की शूटिंग करत असताना, शूटिंग करणे के वक्त एक भी बार उन्होंने मुझे कोई भी सजेशन नहीं दिया कि इस शॉट को किस तरह से लेना चाहिए. वो खड़े रहे, एक वर्ड चेंज नहीं किया, एक वर्ड, ताकि बल्कि मैं भूलता था कि मैंने जो लिखा है उसमें कुछ छोटे छोटे न्यूएंसेस है, ये मुझे याद देते थे, राजेश ये भूल गया इसमें ऐसा लिखा है, तो मुझे याद था, या करेक्ट है, तो टेंशन, तू पिक्चर आराम से बना, तू 34 डेज में फिनिश करेगा, तुझे फिल्म फेयर नहीं मिलेगा. एंड ही वॉज अमेज, 34 दिवसात कसं संपवणार 2 तासाची फिल्म, मी तर 200 दिवस करतो. ही इज लाइक मेक बिग फिल्म 200 डेज. सो ही वॉज व्हेरी श्युअर, तू अभी बोल रहा है 34 डेज में खत्म कर रहा है, मुझे मालूम है तू एडिट करेगा, उसके बाद बोलेगा एक 15 दिन का रिशेड्यूल करते. तो कशी झाली म्हणजे ह्याच्यासाठी खूप लोकांचं सहकार्य होतं, माझी सगळी टीम, सगळे ऍक्टर्स, सगळ्यांनी वेळ काढून ही फिल्म कशी झाली, इट्स अ मिरॅकल. ऍक्च्युली ही फिल्म झाली फक्त माझ्या हट्टापायी, हट्ट केला आशुतोष गोवारीकरचा, तो पूर्ण झाला. म्हणजे मला ह्या कम्प्लीट प्रोजेक्टमध्ये मधुजीनी लहान मुलासारखं, ती माझी आई होती अख्ख्या प्रोजेक्टमध्ये, नेहमी जाऊन तिच्याकडे मी हट्ट करायचो आणि सगळे हट्ट ती आई पुरवायची. कधी ह्या सॉलिड ऑनसॉम्बला कास्टचा क्रेडिट आपण ऑफकोर्स रोहन मापुसकर ह्यांना देतोच. जी तुम्हाला विचारायचं अजून प्रश्न नाही मला ग, मला बोलूनच देत नाही. फोटो मध्ये ते माईक येतोय, काढा रे फोटो, कॅमेरा लपव आहे, माईक लपव. तुम्ही पाहायचं का मालगुडी डेज? हा, वन ऑफ द फेवरेट सिरियल्स. आर के नारायण सरांनी जर सिनेमा लिहिला असता आणि तो ऋषिकेश मुखर्जींनी डिरेक्ट केला असता तर काय झालं असतं? तसा हा सिनेमा. ओहो, दॅट्स अ बिग वन. ओके, लेट्स गो अहेड आणि आपण नंतर पण फोटोज प्लीज काढूया, इफ यू डोंट माइंड. आय हॅव अ फ्यू थिंग. अशी कॉन्सेप्ट आहे जी आपल्या सगळ्यांच्या जवळची आहे. आपल्या आयुष्यात कोण ना कोणतरी कधी व्हेंटिलेटरवर असतं, तेव्हा भीती वाटते, देर इज अ लॉट ऑफ फिअर. आणि तरी सुद्धा या सिनेमामध्ये लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. तर ही व्हेंटिलेटरची गोष्ट तुमच्या कशी जवळची आहे प्रत्येकाच्या? आय वॉन्ट टू नो. मला प्रश्न आहे. येस, तुम्हाला पण आहे आणि एव्हरीबडी. नमस्कार. मला असं वाटतं व्हेंटिलेटरशी मीच नाही, सगळेजण कनेक्टेड आहेत. कारण ह्याच्यामध्ये जी जॉईंट फॅमिली दाखवली आहे किंवा ह्याच्यामध्ये जी नाती गोती गोतावळा जो मगाशी राजेशनी सांगितलं तो सगळीकडेच असतो. आणि मी स्वतः जॉईंट फॅमिलीमधून आलेली आहे, माहेरी सासरी खूप माणसं आहेत, खूप माणसं आहेत. आणि हे जे काही कॅरेक्टर्स होते ते सगळे कुठे ना कुठेतरी आमच्या घरात पण आहेत. म्हणजे ज्यांचं ते कसं त्यांचं एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी काळजी करणं किंवा एक एक त्यांचे चेहरे एकमेकांवर मारणं, हे सगळं सगळं सगळं. आणि तुम्ही जेव्हा पिक्चर बघाल तेव्हा तुम्हालाही असं वाटेल की आपण पिक्चर नाही बघत, हे आपल्या इथे पण होतं असं. आणि असं जेव्हा घडतं की जे आपण पिक्चर बघताना असं वाटतं की आपल्या फॅमिलीमध्ये पण अशी माणसं आहेत शेजारी पाजारी किंवा फॅमिलीमध्ये, तेव्हा ते आपल्या हृदयाला जाऊन भिडतं ते पिक्चर. म्हणून मी अशी आशा करते आणि मला खात्री आहे राजेश सारखीच की नक्की तुम्हाला आवडेल. आणि तुम्हालाही असं वाटेल अरे आपल्याकडे ते नाही का हे काकी आहेत आपल्या ते अशाच आहेत, अरे ते आता आहे आपली अशीच बोलते असं वाटेल. आणि नक्की तुम्ही बघा हा पिक्चर. आम्हाला खूप मजा आली करताना, असं वाटलं पिकनिक आहे, ह्यांचं काय टेन्शन होतं मला माहिती नाही जास्त, प्रोड्युसर डायरेक्टरचं. पण आम्हाला असं वाटत होतं खरंच आम्ही एका फॅमिलीची खरंच माणसं आहोत. म्हणजे किती किती मराठी कलाकारांना मी पहिल्यांदा भेटली किंवा बऱ्याच दिवसांनी भेटली, पण असं वाटलंच नाही आम्हाला करताना. असं वाटलं की सगळी एकच फॅमिली आहे आणि हे पिक्चर नाही, हे असंच घडतंय आमच्या लाईफमध्ये, आमच्या आयुष्यामध्ये. थँक्यू सो मच. उषाताई, सुकन्याताई प्लीज. नमस्कार. मला जेव्हा
नम्रताचा फोन आला की तुला आमच्या मापुसकरांच्या ऑफिसमध्ये यायचंय. तोपर्यंत मी यांना फक्त फेरारी की सवारीचे डायरेक्टर म्हणून ओळखत होते. मी त्यांना असं पाहिलं नव्हतं. किती गोड माणूस आहे हा. त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी जे माझं ऑडिशन घेतलं आणि तिथे माझी सटकली होती. मी म्हटलं मी इतकी वर्ष काम करते, मी हिंदी पिक्चर पण केले, मला प्रियदर्शननी सुद्धा म्हटलं नाही ऑडिशन दे दो. म्हटलं हे मराठी पिक्चर करतात ना, ऑडिशन काय घेतात. तरी मी ऑडिशन दिलं. परत दुसऱ्या दिवशी बोलवलं, माझ्या मुलाचं काम करणाऱ्या बरोबर मी शोभते की नाही बघायला. त्याच्यात तर मग आणखी गरम झाले होते. पण हा माणूस जो काय गोड आहे ना, तुम्ही काही बडबडा ते रिॲक्टच होत नाही. त्यामुळे मी इतके भडकले होते. परत परत साडी नेसा, परत उभं राहा. एवढंच. त्यामुळे ते मला इतके आवडले. बरं, व्हेंटिलेटर म्हटल्यानंतर हॉस्पिटलशी सगळ्यांच्या घरातून सगळ्यांचा संबंध येतो. त्यावेळेला काय टेन्शन्स असतात ती मी सगळी भोगलेली आहेत. त्यामुळे आमचा जेव्हा भाऊ व्हेंटिलेटरवर आहे, पण ह्यांचं मी एक बघितलं, आता हे शॉर्ट डिव्हिजन वगैरे करतात सगळं बरोबर आहे, पण ह्या माणसाचा अभ्यास खूपच आहे आणि खूपच मेहनती माणूस आहे. म्हणजे ती मेहनत बघून मला कंटाळा यायचा, किती बघायचं असं व्हायचं. पण खरा माणूस आहे हा. मी इतके डायरेक्टर बघितले आहेत, पण हा माणूस ना काही वेगळाच आहे, गोड माणूस आहे. आणि हे सगळ्यांना कळलेलं आहे की राजेश मापुसकर, ओ राजेश मापुसकर म्हणजे गोड माणूस. तिथे मध्ये मध्ये कधीतरी गोंधळ होत होते, शूटिंग मध्ये सगळं होत होत. याच्याशिवाय तोंडातून अवाक्षर नसायचं, फक्त ऍक्शनला आवाज असायचा, ऍक्शन म्हणायला. पण इतकी माणसं घेऊन त्यांनी कसं काय शूटिंग केलं ते त्यांचं त्यांना माहीत. बरं, असे मोठे 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 डायरेक्टर होते, पण ते सुद्धा बोलवलं की